प्रणिताताई, महाराज नगर अध्यक्ष गजानन सावकार, उपनगर अध्यक्ष केशवराव चव्हाण, कन्नारचे उपनगर अध्यक्ष जफरबाई, तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार, कन्नारचे अध्यक्ष श्यामबापू, जिल्ह्याचे उपाध्यक्ष शंकरजी नाईक. नांदेडमधले 5 मतदारसंघ भाजप लढेल आणि 4 मतदारसंघामध्ये शिवसेना लढेल ही स्ट्रॅटेजी ही पूर्वी ठरलेली होती. परंतु काल 2 दिवसात अचानक निर्णय बदलला आणि लोहा कंधारची जागा ही शिवसेनेला सुटली आणि त्यांचा एव्ही फॉर्म दिला अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली. आज आपण शिवसेनेने जी यादी जाहीर केली त्याच्यामध्ये देखील लोहा कंधार मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मला आपल्या सगळ्यांच्या भावनांची जाणीव आणि आपल्यासाठी संघर्ष काही नवीन आहे असं मला स्वतःला वाटत नाही. ती वस्तुस्थिती आहे की मला लोकसभा लढायची इच्छा नव्हती आणि इथं जेवढी मंडळी आली या मंडळीच्या डोक्यात देखील हेच होतं की मी लोकसभेला जाऊ. परंतु मी आपल्या सर्वांची समजूत काढली, सर्वांची चर्चा केली आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो शब्द देतील तो आपण मान्य करावा आणि त्यानंतर तुमच्या संमतीनं मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आपण जो शब्द टाकाल तो आम्ही मान्य करू. आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने आपल्याला लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यासोबत मित्रमंडळाची साथ मिळाली आणि आपण लोकसभेवर निवडून गेलो. नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नांदेडच्या खासदाराचा सन्मान झाला, गौरव झाला. आता आपल्याला सगळ्याला एकीकडे गौरव होत असताना दुसरीकडे दुसरी भूमिका घ्यावी या मताचा मी स्वतः नाही. आपण रात्रीपासून अतिशय तीव्र भावना रात्रीपासून बघतोय. मला झोपायला गेलं तर सुद्धा उठवा म्हणून काही लोक बसूनच राहिले होते. परंतु ह्या भावना मी समजू शकतो, त्याच्यातून मार्ग काढण्याचा आपला निश्चितपणाने प्रयत्न राहील. माननीय मुख्यमंत्री महोदयाने आम्ही चर्चा करू आणि चर्चा केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये निर्णय घेतलेला बरा राहील की आपण घाई करणं त्याच्यामध्ये उचित होणार नाही. थोडंसं आपण शांततेने घ्या, कोणाच्या संदर्भात आपण काही बोलायची आवश्यकता नाही. आणि तुम्ही ठरवल्यावर मला हे माहीत आहे की प्रवीण 50,000 वर मतानं अपेक्षा राहिले तर कारण आपण दक्षिण मतदारसंघ सुद्धा भावी इथं बसलेले आहेत दिलीपराव, त्याची चिंता करू नका. त्याच्यामध्ये फक्त आम्हाला आजचा आणि उद्याचा वेळ द्या. गोरेताईंनी आम्हाला डेडलाईन दिलेली आहे की 3 तारखेला सकाळपर्यंत आणि बहिणीनं सांगितलेला आदेश आपली संस्कृती आहे की भावानं मानलं पाहिजे. त्याच्यामुळं थोडं शांततेनं घ्या. मला हे जाणीव आहे आपण प्रचार करताना एकच प्रचार केला की आपल्या मतदारसंघामध्ये कमळ फुलवायचे. माननीय मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी जसं मुकदम साहेबांनी उल्लेख केला की मुंबईमध्ये समुद्र बघितला नाही तर जनसागर बघितला ही भावना व्यक्त केली. परंतु सर्व दोष माननीय मुख्यमंत्री महोदयावर देऊन चालणार नाही, कारण आघाडी युती करताना जावे ज्यांच्या वंशा त्यांनाच काय काय कष्ट लागतात हे त्यांनाच माहीत आहे. परंतु त्याच्यातून चांगला मार्ग काढण्याचा आपला निश्चितपणाने प्रयत्न राहील. रात्री देखील आपल्या सगळ्याच्या साक्षीने त्याच्यामुळे निर्णय काय घ्यायचे तुमच्या मनासारखा निर्णय घेऊ, तुमच्या मनासारखा करू. पण मला थोडंसं वर बोलू द्या, त्याच्यामध्ये तुम्ही घाई करू नका अशा पद्धतीची माझी विनंती राहणार. नांदेड दक्षिणच्या संदर्भात देखील सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. आमचे वैजनाथराव म्हणले, सगळेच म्हणले की नांदेड दक्षिणची सुद्धा आपल्याला बैठक बोलावी लागणार. नांदेड दक्षिणच्या कार्यकर्त्याच्या आपल्याला भावना समजून घ्यावं लागेल. निर्णय काय घ्यायचा तो विषय वेगळा, परंतु कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणं खासदार म्हणून माझं काम आणि जे जे पक्षाला पोषक राहील ते करणं देखील माझी जबाबदारी आहे. ही गोष्ट खरी की भारतीय जनता पक्षाकडून मी खासदार झालो, काही पोस्ट टाकल्या, मला आमच्या बापूजी सारखे असतील, कदम गुरुजी सारखे असतील, मंडळी म्हणायला लागली तुम्ही एवढा घाईत निर्णय काय घेता. जिल्ह्यातले अनेक मंडळीचे फोन आले. मी असा निर्णय काही घेणार नाही. मी एकच भूमिका घेतली की देवेंद्र फडणवीस जे सांगतील
तेच माझी भूमिका राहील, त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका राहणार नाही. एखाद्या वेळेस तुम्हाला जर अपक्ष लढायला परवानगी दिली नाही तर तुम्हाला गप्प बसावं लागेल. परंतु आपल्याला ती, मला हे जाणीव आहे तुमच्या भावना आहे, मतदारसंघात आपण काम केलं, 2009 जसं वाटोळं झालं तसं मतदारसंघाचं वाटोळ होईल, पुन्हा मतदारसंघ हातात येणार नाही, आणि तुमच्या वेगवेगळ्या भावना आहेत, प्रत्येकाला इथं बोलावं असं वाटायला लागलं. परंतु आपण थोडंसं समजून घ्या, नरेंद्रच्या भावना आपण ऐकल्या, नरेंद्रच्या ज्या भावना आहेत त्याच सगळ्याच्या भावना आहेत. माझ्याकडे अनेक लोकांनी रात्री येऊन रडले, डोळ्यात पाणी आणले, पण असं भावनेच होऊन उपयोग होणार नाही. पण ही गोष्ट खरी आहे की चिखलीकर कुटुंब आखं हे निवडणूक असो का निवडणूक नसो तुमच्या सेवेत राहणार आहे. मी असेल, काही असेल, प्रवीण असेल, आणि कमी पडलो तर आमची बायको असेल, सुनबाई असेल, आमच्या गोरेताई तर बहीण म्हणून पाठीमागं सातत्यानं, आता मुक्ताई तर माझी तुम्हीच आहेत खरं, आणि एवढं सगळं प्रेम आपण एकमेकावर केलेलं आहे, त्याच्यामुळं भावनावेश होऊ नका. आज उद्या अतिशय शांत राहा, कोणाला शब्द द्यायचे भानगडीत पडू नका. आणि नरेंद्र तू जे बोलला की याने धमकी द्यालय त्याने धमकी द्यालय, आपण अशा धमक्या पार करून इथपर्यंत आलो. धमकी देणाऱ्यानं मागं वळून बघितलं पाहिजे. आपल्या कार्यकर्त्याला कोणाची धमकी द्यायची हिंमत आणखी नांदेड जिल्ह्यात आता कोणी पैदा झाला नाही, होणार नाही. त्याच्यामुळं ह्या गोष्टी सोडून द्या. आपण कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करायच्या भानगडीत पडू नका. आपण बसू, आजचा दिवस आहे, उद्या सुट्टी आहे, उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्याची चर्चा करू आणि निर्णय घेऊ. परंतु माझं वैयक्तिक मत जर असेल तर मी स्वतः देवेंद्र फडणवीस सांगल तोच शब्द ऐकणारा कार्यकर्ता आहे. शेवटी राहिला तुमचा प्रश्न, तर तुमच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मला जो काही निर्णय द्यायचा असेल ती भूमिका मी घेतली. मला प्रवीण नाता म्हणत होता की बा आम्हाला फक्त तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊ नका, आम्ही काही व्यवस्था करायच्या करतो, मी काही करू नका. कारण एका दिवसाने थांबल्यामुळे काही परिणाम होणार नाही, त्याच्यातून चांगला मार्ग निश्चितपणाने निघेल. आपण सर्वांना माझे हात जोडून विनंती की आपण सर्वजण अतिशय शांत, कुठल्याही कोणाच्या बद्दल काहीच कॉमेंट करायचे नाही. कोणाला तिकीट मिळालं, कोण अपक्ष राहिलंय, कोण काय करायलंय त्याच्यावर काही बोलायचं नाही. आपला निर्णय काय तो उद्या रात्रीपर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत आपण घेऊ, तोपर्यंत अतिशय शांततेत राहू. नांदेड दक्षिणचाही घेऊ, गरज पडली तर उत्तरचाही घेऊ, जिथं घ्यायचं तिथं घेऊ, परंतु आपण सगळेजण शांततेत राहावं अशी विनंती करतो. आपण एवढं प्रेम दिलं म्हणायची गरज नाही, प्रेम आहेत. आपण एकूण एकाच्या निरोप इथपर्यंत आलो आणि ही जर सगळी ताकद बघितली तर आता मला वाटते की तालुक्यात कोणी शिल्लक माणूस नसतो, सगळे मंडळी इथे. तुमच्या ताकदीचा अंदाज हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देखील आहे. आपल्या ताकदीचा अंदाज सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षानं घेतलेला आहे, त्याच्यामुळे वेगळं काही सांगून आपल्याला ताकद दाखवायची गरज पडणार नाही. पण आपण दाखवायचं ठरलं तर आपण जे निर्णय घ्याल तो निर्णय योग्य तडीला न्यायचं काम करा, एवढी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद.